तुम्ही पाहतात नॅशनल आवाज. नॅशनल आवाज मध्ये आपलं स्वागत. बोरवीर ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवडणूक बिनविरोध. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की धुळे तालुक्यातील बोरवीर ग्रामपंचायत निवडणूक आज पार पडली. सरपंच पदी स्मिता रामचंद्र ठाकरे तर उपसरपंच पदी कुणाल दिगंबर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी प्रसार माध्यमांसमोर नवनिर्वाचित उपसरपंच कुणाल पाटील म्हणाले की विकासात्मक पहिले विजन पाणी पुरवठाचे असेल असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी बिनविरोध निवडून आलेले सदस्य माया मनोहर माळी, ज्योत्स्ना भगवान गवळी, शरद गवळी, मोहिबी वाघ, निलोत्तमा दिलीप पाटील, तीर्थनंद पाटील, अमोल डमडरे, अनिता राजेंद्र गवळी तसेच निवडणूक निर्णय अधिकारी एस एम ठाकरे, पोलीस पाटील वाल्मिक सोनवणे, ग्रामसेवक एम एम मेश्राम तसेच किरण ठाकरे, पंकज सोनवणे, ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज. बोरवीर गावात बिनविरोध निवडणूक पार पाडण्यात आली आहे. सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक देखील बिनविरोध पार पाडण्यात आली आहे. आमच्या गावाचं एकच ध्येय आहे आता, आणि सगळ्या गावाने आम्हाला सगळ्यांना बिनविरोध निवडून देण्यामागचं कारण म्हणजे की गावाचा विकास. विकास सोडून आम्ही दुसऱ्या कुठल्याच राजकारणात पडणार नाही आहे आणि गावाच्या सगळ्या समस्या आम्ही सोडवणार. पहिलं विजन काय असणार आहे आपलं? आपलं पहिलं विजन असणार आहे पाणी पुरवठ्याचं, कारण की गावात महिना 15 दिवस महिन्याआड पाणी येतं. आणि दुसरं विजन आपलं असणार आहे भूमिगत घटक, त्यानंतर बाकी सोयीसुविधा आपण सगळ्या करणार आहे. एक बोरवीर एक आदर्श गाव आपल्याला करायचं आहे, त्यासाठीच आम्हाला सगळ्यांना गावाने बिनविरोध निवडून दिली. ओके, धन्यवाद.